राज्यात सध्या ढगाळ वातावरण असलं तरी गेल्या पंधरवड्यात पारा घसरल्यामुळे गव्हाच्या पेरणीला वेग आलाय. वाढती थंडी गव्हाच्या पेरणीसाठी पोषक ठरते. थंडीचा परिणाम गव्हाच्या पिकावर दिसू लागलाय. अनेक ठिकाणी गव्हाची उगवण झाली असून शेतकऱ्यांना 30 नोव्हेंबरपर्यंत गव्हाची पेरणी करता येणार आहे. नाशिक जिल्ह्यातल्या निफाड परिसरात गव्हाच्या पेरणीला वेग आलाय. या परिसरातील बहुतांश भागात पारा घसरल्यामुळे शेतकऱ्यांनी गव्हाच्या पेरणीला सुरुवात केली. काही शेतकऱ्यांनी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पेरणी केली असून जमिनीत असलेल्या ओलाव्यामुळे चांगल्या प्रकारे उगवण झालीय. वाढत्या थंडीचा गव्हाच्या पिकाला फायदा होत असल्याचं पाहायला मिळतंय. या आठवड्यात नाशिक जिल्ह्यात पारा 10 अंशांच्या खाली गेला होता. या थंडीचा फायदा घेऊन शेतकऱ्यांनी लवकरात लवकर गहू पिकाची पेरणी करावी असं आवाहन कृषी तज्ज्ञांनी केलंय. नाशिक जिल्ह्याचं तापमान हा 10 डिग्रीपेक्षा कमी गेलेलं आहे, तर कमीत कमी ओल देऊन पेरणी करावी आणि लगेच जरा जमिनीमध्ये उपलब्ध ओलावा असेल तर पाणी देण्याची गरज पण नाही, त्यामुळे परत टेम्परेचर कमी होऊ शकतो आणि त्याची उगवण कमी होऊ शकतो गव्हाची. जमिनीत जास्त ओलावा असल्यास थंडीत गव्हाला पाणी देऊ नये, कारण जमिनीतील गारवा वाढून गव्हाच्या उगवणीवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो असं गहू तज्ज्ञांनी सांगितलंय. गव्हाला पाणी द्यावे आणि त्याचं पुढचं नियोजन करावं. जर आता पुढे आपल्याला गहू पेरणी करायची असेल तर आपल्याकडे समाधान हा गहू उपलब्ध आहे, तसेच नेत्रावती गहू आहे, त्याची गव्हाची पेरणी 30 नोव्हेंबरच्या पूर्वी करावी, जेणेकरून आपल्याला या थंडीचा पुरेपूर फायदा घेऊन एक चांगलं उत्पन्न गाठता येईल. सध्या सर्वत्र थंडी वाढती, शेतकऱ्यांनी जमिनीचा पोत आणि पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन गव्हाची पेरणी करण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पेरणी केल्यास त्याचा उत्पादन वाढीला नक्कीच फायदा होणार आहे. येवला नाशिकहून चेतन पुळसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.